लग्नाच्या चर्चांबद्दल खासदार म्हणाले सेलिब्रेशन बॉलिवूड अभिनेत्री परिनिती चोप्रा आणि राघव चड्डा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत पण अद्याप दोघांनीही त्यांच्या लग्नाबद्दल किंवा रिलेक्शन संदर्भात भाष्य केलेलं नाहीये एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपचे खासदार राघव यांनी परिणिती चोप्रा बरोबरच्या लग्नाच्या चर्चांबाबत भाष्य केलेलं आहे परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा यांनी लग्नाबद्दल माहिती दिली नसली तरी एक हिंट मात्र त्यांनी दिलेली आहे परिणिती सोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल राघव चड्डा यांना प्रश्न विचारला असता हसत हसत ते म्हणाले लवकरच तुम्हाला सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल राघव चड्डा यांचं हे उत्तर चाहत्यांच्या पसंतीस आहे राघव चड्डा यांच्या या उत्तरानं ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय परिणिती राघव यांचा साखरपुडा होणार ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा तिच्या लेखीसह भारतात आली आहे त्यानंतर लाडक्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियंका भारतात आली असल्याचं म्हटलं गेलं एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिणिती आणि राघवचा साखरपुडा होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती पण तसं काही झालं नाही आणि गर्ल प्रियंका देखील पुन्हा परदेशात गेली आहे दुसरीकडे परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा यांना अनेकदा स्पॉट केलं गेलं आहे डिनर डेट आणि विमानतळावरचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत विमानतळावर पापराझीने परिनिधीला राघव चड्डा यांच्याबद्दल प्रश्न विचारला तिने उत्तर टाळलं परिनिती चोप्रा आणि राघव चड्डा यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यात ठेवलं आहे पण तरीही नेटकरी त्यांना शुभेच्छा देतात पंजाबी गायक हार्डी संधूने एका मुलाखतीत परिनिती आणि राघव यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं तर दुसरीकडे आपचे संजीव अरोडा यांनी ट्विट करत परिणिती आणि राघव यांना शुभेच्छाही दिल्या होत्या मीडिया रिपोर्टनुसार परिणिती आणि राघव गेल्या अनेक एक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत परदेशात दोघांनी शिक्षण घेतलं आहे परिणितीचा उंचाई हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आता तिचे चमकीला आणि कॅप्सूल गिल हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा